मित्रांनो नमस्कार आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयाबद्दल चर्चा करणार आहोत युनिसेफसोबत अभ्यासक्रमाबाबतचा करार महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आलेला असून पर्यावरण हा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याबाबतचा अधिक असा पुढचा टप्पा आपण गाठणार आहोत पर्यावरण आणि हवामान बदल विभाग राज्य शासन तसेच युनिसेफ यांच्यात सहा ते चौदा वयोगटामधील शालेय विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्व पर्यावरणविषयक शालेय अभ्यासक्रम तयार करण्याबाबतचा करार करण्यात आला असून त्याबाबतच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत विद्यार्थ्यांना पर्यावरण आणि वातावरणीय बदलासंदर्भातील शिक्षण वर्गात आणि वर्गाबाहेर व प्रात्यक्षिकाद्वारे देण्याचा प्रयत्न प्रयत्न व्हावा हा यामागील उद्देश आहे पाच जून दोन हजार एकवीसपर्यंत अभ्यासक्रमाचे काम पूर्णतास जाण्याची शक्यता आहे यासाठी तज्ज्ञ लोकांना पाचारण येत्या काही दिवसामध्ये करण्याची शक्यता आहे शालेय जीवनाचं पर्यावरण व वातावरणीय बदलाबाबत वा वा सजगता निर्माण व्हावी याकरिता पर्यावरण व हवामान बदलचे प्रमुख असलेले प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी यांनी या उपक्रमाला पर्यावरण क्षेत्रातील विविध सहयोगी संस्थे सेवाभावी संस्था यांना सहभागी करून घेण्याची विनंती केलेली आहे आणि या संस्था सुद्धा सहकार्य करणार आहेत याबाबत महाराष्ट्रामध्ये चर्चा झालेली असून या परिषदेला पर्यावरण वातावरणीय विभागाने मान्यता दिलेली आहे पंचमहाभूताचे रक्षण करून पर्यावरणाचे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीची सुरुवात म्हणजे माझी वसुंधरा अभियान आहे या अभियानाचा पुढचा टप्पा हा असणार आहे टाळेबंदीच्या काळात जसे स्वच्छ समुद्र निरभ्र आकाश दिसत होते तसेच ते कायमस्वरूपी होणे गरजेचे आहे युनिसेफसोबत सहकार्य करीत असताना फक्त अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना चार भिंतीच्या आत कोडण्यापेक्षा आणि अभ्यासक्रमापुरतं पाठांतर करून घेण्यापेक्षा पर्यावरण किंवा वातावरणी बदलाबाबतचे शिक्षण त्यांना वर्गाबाहेर व प्रात्यक्षिकाद्वारे देणं अत्यंत महत्त्वाचं आहे यात स्वच्छता मोहीम वृक्षारोपण आदी उपक्रमात विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलेले आहे आणि पर्यावरण पर्यावरणतज्ज्ञांनीसुद्धा याला दुजोरा दिलेला आहे तर मित्रांनो महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रारंभ होणार आहे तर या उपक्रमाचं या कार्यक्रमाचं अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याच्या या संकल्पनेचं सर्व स्तरामधून स्वागत केलं जात आहे कारण तर पर्यावरण हाच मानवाच्या अस्तित्वाचा पर प्रथम आणि अंतिम घटक आहे म्हणून त्याला जपणं अत्यंत महत्त्वाचं आहे हा धन्यवाद